प्लीज हे पैसे देता का सर? का तुला पैसे पाहिजे या कामाचे? नाही देत पैसे, जा काय करशील? तमाशा करेल सर। तू तमाशा करणार? कसा तमाशा करणार? पैसे द्या हो, माझे माझे पैसे द्या, असं तमाशा तू माझ्यासमोर करणार? तू कर तमाशा, काय हवं ते कर, नाही देत तुला पैसे कर, तू दे। अरे मी कुठून देऊ? अरे माझ्याकडे, मी स्वतः लोन घेतलं यांच्याकडून सर, प्लीज द्या ना पैसे। छाय ना पैसे पैसे, ठीक आहे 50,000 सगळं द्या, त्याला म्हणावं वीक। हे पण हे वीक 50,000, तुला जास्त पैसे मिळत आहेत? शपथ हे पण घे, ठीक आहे 1,00,000 कड दोन्ही वीक। हे लोकल सर, तर दे त्याला, अहो त्याचे तेवढे पैसेच नाही आहेत, दे त्याला। आता तुझे 10,00,000 आणि हे 1,50,000, मला सगळे परत पैसे। हे नको, हे दे, हे कडेल, दे दे। अरे मी मी देईन त्याचे पैसे नंतर। नाही नाही पैसे मी तुझे देतो, पैसे पाहिजे आणि पण मी पैसे देतो तुझ्या नंतर, दे। तुम्ही करू दे पैसे, मी मी तुम्हाला पैसे देईन, मी 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 हे सोड रे, सोड सोड सर, हे द्या प्लीज, घ्या, ते तर चुकलं सर, सॉरी सर, प्लीज मी तुला देतो म्हणलो ना पैसे, मी देईन सर त्याचे पैसे, आता सध्या मी तुला खाऊ घालतो, चल सॉरी सर, ये इकडेच एक जवळ हॉटेल आहे, मी तिकडे तुला खायला घालतो। छायला तू वैताग घे सारा सगळा। ते म्हणून काय झालं, घरी सगळं ओके आहे ना? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? काय करतेस? बिल्डरला फोन करते, त्याला विचारते अजून एक दिवस मिळेल का, म्हणजे आपल्याला घर बुक करता येईल ना। आणि खरंच सॉरी ना, माझ्यामुळेच सगळा गोळ झालाय, सगळा प्लॅन फ्लॉप झाला। तू मुद्दाम केलेस का? नाही ना, जाऊ दे ना, हे रडू नको ना, बाळचा डोळे पुस बरं। दादा दोन कॉफी द्या आणि मॅडम साठी एक कॉफी स्ट्रॉंग, आणि टेबल जरा नीट करा, चुकडुकतंय ते, खाली काहीतरी लावा त्याच्या। ओके मॅडम। आणि आपलं घर म्हणू, शांत हो, शांत हो, तुम्ही माझं ऐकून घ्या, आ करा आ, हा माझ्याकडे खाण्यापुरतेच पैसे येतो आता, म्हणून मी तुम्हाला इथे खायला घेऊन आलो की नाही, खरंच नाही येतो माझ्याकडे पैसे, मी कुठून देऊ तुम्हाला सांगा। गरीब बोलास तिथे देतो पैसे, त्या पॅसेजमध्ये पण तिकडे देतो बोलास। एक्सक्यूज मी, दादा दादा त्यांना प्लीज शांत बसायला सांगा, थोडं हळू बोलायला सांगा, काय बाकी पण लोक आहेत ना, थोडा त्रास होतोय, बाकी काही नाही। हो सर मी सांगतो त्यांना। थँक्यू। काय काय झालं? अरे ते दादा आणि मनोहर आहेत। कोण? ते मनोहर, ते दादा आणि मनोहर रे। हलू नकोस, तुझे ओळखीचे आहेत का? बस ते काय बोलतायत ते ऐक, दुसऱ्यांचं आपण कशाला ऐकायचं, जाऊ दे ना। अरे ते का भांडतायत ते ऐक ना। बर ऐकतो, एवढे कमी पैसे? अरे एवढेच पैसे तरी, एवढे कमी पैसे काय ते बोलताय? शांत बस, स्वतः जास्त घेतले असतील पैसे, आम्हाला दिवस फुकट घालवलास? नाही खरंच असं काही नाहीये, स्वतः घेतले असतील जास्त आणि माझा दिवस फुकट घालवला। एवढ्या कमी पैशात मी 5 वर्षापूर्वी काम करायचो, 5 वर्षांपूर्वी मी एवढ्या कमी पैशात काम करायचो असं काहीतरी बोलतायत बहुतेक, मला वाटतं त्यांचं पैशांवरून काहीतरी वाद झालेत, जाऊ दे ना। अरे ते मनोहरचे दादा आहेत, ते का भांडतील? मनोहरचे दादा? हो हेच आले होते घरी। खर सांगतेस काय, हे मनोहरचे दादा आहेत? मनो मला नाही वाटत हा मनोहरचा दादा आहे। थँक्यू सर, मी त्यांना बोललोय पण ते ऐकायला तयारच नाही। नाही काम करा, त्यांना सांगा अजून मोठ्याने बोला, तरी पण हे मनोहरचे दादा आहेत,
आणि मुळात समर सर यांना घेऊन घरी का आले होते? सांगते तुला सगळं. यांचा साखरपुडा उरकून टाकू आज. साखरपुड्यासारखी गोष्ट इतक्या गायकुतीला येऊन करणं हे मला पटत नाहीये. केलत ना पर का? समर सर, तुम्ही मनोहर रावांसारखं एक चांगलं स्थळ घेऊन आलात, त्यांच्या दादांनाही बोलावलं, पण आम्ही नाही ना साखरपुडा करू शकणार. पण तुमचा अपमान होतोय असा गैरसमज करून घेऊ नका. बरोबर? मिस मानसिंगसाठी इतकं मी करतोय, किंमत नाही कशाची. मनू मनू अगं इट्स ओके, झालं ते झालं. चला डोळे पुसा बघू. चला बास आता सोडून दे ना. मी आहे ना म्हणू, पण मी विचार केला होता ना त्यापेक्षा काहीतरी वेगळाच प्रकार घरी घडलाय बघ. आई बाबा बरे आहेत का? हं? मला काहीतरी गडबड वाटते. हा नेमका काय प्रकार आहे ना शोधून काढायलाच पाहिजे, कारण अचानक एंगेजमेंट मला काही कळत नाही. हे दिसतंय तितकं सोपं नाही. या मनोहर बद्दल ना मला आधीपासून जरा डाऊट होताच. अरे पण इतका गुंता झालाय ना सगळा, कुठून सुरुवात केली तर आता टोक येईल तेच समजत नाही. इथून गुंता सुरू झालाय ना, तिथूनच सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे या सगळ्यात महत्वाची कडी आहे ना हा मनोहर आहे. एकदा का आपण ह्याच्यापर्यंत पोचलो ना की सगळा गुंता आपोआप सुटेल बघ. काय कॉंग्रॅच्युलेशन मिस मानसी. कॉंग्रॅच्युलेशन्स. एन्जॉय, आज सेलिब्रेशनचा दिवस. डिअरेस्ट मिस मानसी, सेलिब्रेशनचा दिवस आहे, एन्जॉय. काय म्हणाला? एन्जॉय. एन्जॉय कशासाठी? गैरसमज झालाय सर तुमचा. तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्या घरी याल आणि माझी एंगेजमेंट कराल तेही त्या मनोहर बरोबर? भ्रमात आहात तुम्ही, भ्रमात. मिस मानसी, द फर्स्ट डे, द फ्रिकिंग फर्स्ट डे आय केम हिअर, मला कळलं यू आर व्हेरी डिफरंट. यू आर व्हेरी डिफरंट मिस मानसी. समर प्रताप जागीर जागीरदारच्या आयुष्यात अशी मुलगीच नाही आली हो जिनं मला चॅलेंज केलंय. मला चॅलेंज करते ही मुलगी, माझा इगो दुखावत. माझा इगो दुखावलाय तुम्ही मिस मानसी. अहंकार, अहंकार आहे हा तुमचा. मिस मानसी मी एकटा हो, एकटा हो मिस मानसी. मी माझं कोणी नाही. तुमच्यासाठी काय काय नाही केलं मी, काय नाही केलं मी. तुम्ही एवढं सगळं करणार आणि मी काय गप बसायचं काय? मग तुमच्या ऍक्शनला मी रिॲक्शन देणार. एकटा हो मिस मानसी मी, माझं कोणी नाही हो. तुमच्या आईबाबांना मी माझ्या आईबाबा मानलं. एवढे पैसे दिले तुम्हाला, 6 महिन्यांचा पैसे दिले, ब्लँक चेक दिला तुम्हाला, सोन्याचं पेंडंट दिलं आणि मला हवं ते तुम्ही देत नाही. हे काय बरोबर नाही केलं मिस मानसी तुम्ही. एन्जॉय. गंमत काय माहितीये काय? तिच्या आयला दारूची नशा आणि तुमच्या वागण्याची नशा, सॉलिड कॉकटेल हो. या या, चिअर्स चिअर्स चिअर्स. वे गेले मिस मानसी, मिस मानसी.
मानसी इथे आहे मी सर. मानसी मला बोलायचं. माझा इगो दुखला. हळू 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 मला बोलायचं. मला बोलायचं तुमच्याशी. सावकाश जमतय ना. मिस मानसी तुम्ही तुम्ही एंगेजमेंट रिंग नाही घेतली हो. आता बघा सर्कशीतल्या रिंग मास्टर सारखा चाकाच्या फटक्यावर नाचतो की नाही तुम्हाला. मिस मानसी मिस मानसी मिस मानसी बाबा मला माहिती आहे मी हे जे काही करतोय ते तुम्हाला अजिबात आवडत नाहीये पण मला माझं कर्तव्य करू द्या. किंचाळे बाबा किंचाळे बाबा. उषा मावशी भाजी झाली का? झाली म्हणजे भाजी झाली आहे फक्त थोडीशी वाफ आली ना एकदम टेस्टी बनल बघ. मी काय म्हणते तुझ्या बापसाला सांग ना भाजीशी जरा बोलायला म्हणजे भाजी लवकर पकेल ना. म्हणजे जो समोर येतो त्याला पकवत राहतात ना ते म्हणून म्हणलं. उषाताई तुम्हाला सकाळी सकाळी कोणी भेटलं नाही का? सकाळपासून नाही गेले 10-12 दिवस मला कोणी भेटलाच नाही. तुमच्याशी भांडले नाही ना तर घशाखाली घासच जात नाही माझा. हो का? नाही बरं झालं सांगितलं. हो माझ्या घशाखाली घास उतरतो आणि सकाळी सकाळी मला बरीच कामं असतात बरं का. हो मला नव्हतं माहिती. मग तासभर देवाला एवढं वेठीस का धरत होता? नाही मागापासून बघत होती तुम्हाला पूजा करताय पूजा करताय. एवढ्या स्वतःसारख्या पोरी मिळाल्या तुम्हाला देवाने पदरात घातल्या तुमच्या अजून काय पाहिजे? नाही उषाताई काय ना मनूला ऑफिसला जायची घाई आहे आणि मला आहे ना तिच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. आपल्याला काय अख्खा दिवस पडलेला आहे निवांत गप्पा मारू नंतर मला बोलू द्या. मी काय रिकामी नाही काम करायलाच आली आहे मी म्हणून आणल्या बट डबा. आई गोळ्या घेतल्यास? अग हो मी सगळं घेतलंय. तू तू तुझा आवर बरं पटकन जा तुला उशीर होतोय. उषा मावशी लवकर दे डबा समोर सरांना उशीर झालेला आवडत नाही. म्हणून तुझ्याशी जरा एक बोलायचं होतं ग. बाबा थांबा ना आज उशीर झालाय मला संध्याकाळी आल्यावर बोलूया. हा अगं बोलायचं म्हणजे कसं आहे की एक जरा अडचण आहे. हो आता कसली अडचण आली? अगं अडचण म्हणजे तसली अडचण नाही काही तशी म्हणायची पद्धत असते ना म्हणून म्हटलं. उषा मावशी लवकर. हा बोला बाबा. म्हणू मला एक सांग आजवर मी जे जे निर्णय घेतले त्यात माझं काही चुकलं असं तुला कधी वाटत का? हो वाटत ना. एक निर्णय तुमचा कायम चुकतो. कुठला ग? नेमका मला जेव्हा उशीर झालेला असतो ना ऑफिसला जायला तेव्हाच तुम्हाला काहीतरी माझ्याशी बोलायचं असत. हा असं म्हणतेस होय. म्हणून मला एक सांग मनोहर रावण बरोबर मी तुझं लग्न ठरवतोय ते योग्य केलंय ना? इथे सह्या करा पटकन म्हणजे कायद्यानेही तुमच्या लग्नाला मान्यता मिळेल. थँक्यू. तुम्ही सही करा. विश यू हॅपी मॅरिड लाईफ. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. म्हणून मला सांग तू मनोहरच्या बाबतीत खुश आहेस ना? ओ काय तुम्ही अहो सध्या काही बोला ना निवांत ते आता घाईत आहे ना. अगं निवांत काय त्यात? आता हो असेल पसंत असेल तर हो म्हणायचं नाही पसंत नाही म्हणायचं इतकं सोपं आहे. सांग ना मनोहर पसंत आहे ना तुला?
सरांचा फोन आहे, आले ते. अगं मनु कुठे आहेस तू? हो सर, येते मी. अगं ये, मी अनिकेत बोलतोय, तुझा नवरा. आणि त्या मनोहरवर वॉच ठेवायचा ना आजपासून, आणि तू अजून निघालीच नाही. हो निघते निघते सर, आलेच मी, पोहोचते थोड्या वेळात. बरं, ऑफिसला जायच्या आधी मला भेट, मी वाट बघतोय. हो हा, बाय. उषा मावशी, डबा राहू दे, आज मी बाहेरच काहीतरी खाईन. कस बाहेर खाशील ग? हा, चांगलं नसतं बाहेर खाल्लेलं हे. मस्त भाजी. बाबा मी निघते, आपण संध्याकाळी बोलूया. हा ऐक ना, ऐक ना, मी काय म्हणतो, तुला आज मनोहरराव ऑफिस मध्ये भेटणार आहे का? हा, त्यांना एक माझा निरोप देशील. त्यांना म्हणावं की आम्हाला तुमच्या घरी यायचंय. हो, मी पण तुम्हाला हेच म्हणणार होते, ज्या घरात आपल्याला मुलगी द्यायची ते घर आपल्याला बघायला नको का? हा, आता मी हेच सांगत होतो तिला. अहो मग ते तिला काय सांगताय? तुम्ही फोन करा ना, ती कसं करणार? एवढं पण नाही कळत का तुम्हाला? उषाताई, नाही नाही, बरोबर बोलतेस. म्हणू मी करतो त्यांना फोन पुढची बोलणी करण्यासाठी. त्यांना सांग की माझा फोन येईल म्हणून. हो बाबा. आणि ऐक ना, मी घाई करतोय असं तर वाटत नाही ना तुला? बोल ना बेटा. मला उशीर होतोय बाबा, येते. म्हणू बेटा ऐक ना, अगं त्या ना तिला म्हणू अन्ना, अगं जाते काय, जरा बोललं पाहिजे ना तिच्याशी. हो तिला उशीर होतोय. उशीर एवढं काय मोठं म्हणू? तुम्हाला पण ना सगळ्याची घाई. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काय भोपे, आज एकदम वेळ आहे. तुम्हाला उशिरा आलेला आवडत नाही लक्षात आहे माझ्या. गुड गुड गुड. मला काय आवडतं काय आवडत नाही हे लक्षात ठेवण्यातच तुझं हित आहे. आणि म्हणूनच तुमच्या आवडीचं आणि अत्यंत महत्वाचं काम केलेलं आहे मी. काय आज एका ओव्हर मध्ये 6 सिक्स मारायचा प्लॅन आहे का काय? नाही काही काय सर, सगळं तुमच्याकडूनच तर शिकतोय. चला बास झाला, आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला असेल तर मुद्द्याचं बोलूया का? हा, ही तुमच्या मानसीची फाईल. मानसी मॅडमची फाईल, त्यांची कुंडली आहे सगळी. या मिस मानसी, आई बाबांच्या 2 पोरी, त्यातली ही एक धाकटी मुलगी. जरा लाडावलेली आहे पण माजुर्डी आहे. तुमच्या कुठच्याही जाळ्यामध्ये अडकलेली नाही ती ही. ए भोप्या, मला जे माहिती ते काय मला परत परत सांगतोय? नाही नाही सर, पॅकिंग जरी सेम असलं ना तरी आतमध्ये वस्तू वेगळ्या वेगळ्या आहेत, आतली माहिती वेगळी वेगळी आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला एकही माहिती वेगळी सापडली नाही ना तर? तर काय? तर माझा बूट आणि माझाच गाल. हे अमरीश पुरी म्हणजे मिस मानसींचे तीर्थरूप. हे काय बँक स्टेटमेंट? नाही, एवढं वय झालं, एवढे म्हातारे झाले तरी त्यांना कोणी मूर्ख बनवू शकतं. सगळा बँक बॅलन्स ऑनलाईन फ्रॉड मध्ये घालवला. चल पुढे चल, मला हे माहिती आहे. निरूपा राय, मिस मानसींच्या मातोश्री. गुडघ्याचं दुखणं आहे, त्यांचं ऑपरेशन करायचं आहे. ही तिची मोठी बहीण. मेघा, ही मला माहिती आहे, नवीन काय सांगतोयस? कडक आहे ना, म्हणजे एवढं कडक आयटम एवढं साध्या सुद्धा पोराला कसा काय पटला कोणाच ठाऊक. लग्न केलं त्याच्याशी, म्हणजे यांचा फोटो पाहिला ना तेव्हा माझी विकेट गेली होती. आणि सत्यजित वाडेकर, आपल्याच कंपनीतून लोन घेतलंय. ती डिफॉल्टर्स लिस्ट आणि रिकव्हरी रिपोर्ट तुम्ही फायनल केलाय? हो. मग त्या सत्यजित वाडेकर यांचं नाव कोणाला विचारून कट केलं? आपल्या कंपनीच्या रेप्युटेशनच्या दृष्टीने मला जे योग्य वाटलं तेच मी केलं सर. अच्छा, हा, म्हणून मिस मानसी डिफॉल्टर्स लिस्ट मध्ये इतकं पर्सनली लक्ष घालत होत्या. सत्यजित वाडेकर आता लक्षात येते सगळं माझ्या. ओप्या, आता काम करायचं, बघा या सत्यजित वाडेकरला आत्ताच आत्ता बोलवून घ्या.